अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने ओबीसी आरक्षणासंदर्भात आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत शहरातील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात येऊन तहसील कार्यालय येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले। याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, जामनेर नगर परिषदेचे सर्व सन्माननीय नगरसेवक तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आपण सर्व उपस्थित झालात थोड्या वेळामध्ये।
नाकर्तेपणामुळं षडयंत्र रचल्यामुळं आपल्या तमाम ओबीसी बांधवांचं राजकीय आरक्षण या ठिकाणी डावलण्यात आलंय. माझ्या अगोदर आपल्या सरांनी सांगितलं की कोरोनामुळं अनेक स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुका झाल्या नाहीत, सहकार क्षेत्राच्या झाल्या नाहीत, परंतु येत्या कालावधीमध्ये सर्व निवडणुका होऊ घातल्या आहेत आणि अशा वेळेला आपल्या ओबीसी समाजाला, ओबीसी बांधवाला या निवडणुकीतून बाद ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी या सरकारच्या नाकर्तेपणामुळे या ठिकाणी होताना दिसतो. आज या ठिकाणी या ओबीसीवरती, आपल्या ओबीसी समाजावरती जो अन्याय होतो आहे, ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण काढून घेतल्यामुळं त्याच्या निषेधार्थ आपण सारेजण, तालुक्यातील सारे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र आलो. खरं तर आपण एका निरोपावरती फार मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालात, त्याबद्दल मी आपले सगळ्यांचे आभार मानतो. आज आपण हे बघतोय की गेल्या 1.5-2 वर्षापासनं सर्व आघाडीवरती अपयशी ठरलेले ठाकरे सरकार यांनी ओबीसीसुद्धा आरक्षण काढून घेतलं. आपल्या महाराष्ट्र राज्याच्या संदर्भामध्ये ओबीसी आरक्षणाचा जो विषय अतिशय संवेदनशील असा विषय, या विषयाला कुठलाही ते हात घालत नाही, कुठलाही न्याय देण्याचं काम या ठिकाणी केलं जात नाही आणि ओबीसीला डावलून या निवडणुकीत घेण्याचं षडयंत्र या ठिकाणी घातण्यात येत आहे आणि त्या पद्धतीची वाटचाल ते करत आहे. म्हणून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी भूमिका घ्यायची आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये ओबीसीला आरक्षण मिळवण्याशिवाय या निवडणुका होता कामा नये. आपल्या सर्व भारतीय जनता पार्टीची आणि आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व माननीय गिरीश भाऊंची या ठिकाणी मागणी आहे की ओबीसीला आरक्षण, राजकीय आरक्षण दिल्याशिवाय कुठलीही निवडणूक होता कामा नाही आणि त्या संदर्भामध्ये वेळोवेळी निश्चितपणे आंदोलन केलं जाईल. अनेक दिवसापासून आपण या ठिकाणी वेगळे विषय घेऊन या ठिकाणी जामनेर तालुका भारतीय जनता पार्टी आंदोलन करते. अनेक विषय महाराष्ट्रासमोर अनेक संवेदनशील विषय आहेत, मग शेतकरी राज्यासंदर्भातला प्रश्न असतील, अनेक घटकांच्या सामाजिक घटकांच्या विषय संदर्भामध्ये आपण अनेक वेळेस या ठिकाणी आंदोलन करतो आणि हे सरकार कशा पद्धतीने अपयशी ठरलं आपण ते बघतो. आपण बघतोय प्रश्न आहे, आपला आपल्या धनगर समाजाचा असेल, मुस्लिम बांधवांचा असेल, या साऱ्या समाजाला न्याय देण्याच्या संदर्भामध्ये ठाकरे सरकार हे सर्वत्र अपयशी ठरलं आहे, नाकर्ते ठरलं आहे. फक्त यांना कुठल्याही परिस्थितीत 3 पक्षाचं सरकार चालवायचं आहे आणि या महाराष्ट्र राज्याचा सर्वांगीण विकास करू शकणारं भारतीय जनता पार्टीचं सरकार, आपल्या फडणवीस साहेबांचं सरकार, गिरीश भाऊंचं सरकार यांना येऊ द्यायचं नाही. फक्त काही करून हे सगळं राजकीय विचार, वेगवेगळे विचार असले 3 पक्ष, सेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, तिघांचे राजकीय विचार वेगळे आहे. फक्त आपल्याला बाजूला ठेवायचं, भारतीय जनता पार्टीला बाजूला ठेवायचं आणि या महाराष्ट्राला सर्वांगीण विकासापासून यांनी थांबवलं आहे. फक्त आपली सत्ता टिकवण्यासाठी यांचा प्रयत्न होताना दिसतो. आपण सारेजण प्रमुख जबाबदार कार्यकर्ते आहात, आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आपण बघतो की यांची सगळी प्रयत्न किंवा जे काही चालताना दिसते फक्त सरकार टिकवण्यासाठी, मग ते शरद पवार साहेब असतील, जे कोणी असतील, ते यांना फक्त सरकार टिकवायचं आहे. बाकीचा कुठल्याही प्रश्न सोडवण्याच्या संदर्भामध्ये यांना यांच्याकडे गोडी नाही आहे, यांचे प्रयत्न नाही, यांची बांधिलकी नाही. असं हे अपयशी सरकार आणि असं हे नाकर्ते सरकाराच्या निषेधार्थ या ठिकाणी भारतीय जनता पार्टी निवेदन देण्यासाठी आले. वेळोवेळी भविष्यात या ठिकाणी आंदोलन केलं जाईल. पुन्हा आपल्या सगळ्यांच्या वतीनं एकच मागणी करतो की ओबीसी समुदायाला आरक्षण, राजकीय आरक्षण दिल्याशिवाय कुठलीही निवडणूक होता कामा नाही, हीच आमची भूमिका राहील. कार्यालयात आपण जेव्हा 1 तासापासून बसतो त्याची विस्तृत मांडली, परंतु पत्रकार बंधू आहेत आणि त्यांच्या समोर भारतीय जनता पार्टीची भूमिका मांडणं हे अत्यंत गरजेचं आहे. खरं तर ओबीसीच्या आरक्षणाविषयी राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे आपल्या राजकारणातलं ओबीसी आरक्षण हे संतुष्टात आलं. कोर्टासमोर जर का राज्य शासनाने व्यवस्थित भूमिका मांडली असती, त्यांचा डाटा दिला असता, तर ओबीसीचं आरक्षण हे टिकलं असतं. परंतु मुळात राज्य शासन हे ओबीसींच्या विरोधातलं आहे, नव्हे तर अल्पसंख्याकांच्या सगळ्या आघाड्यांवर हे अपयशी झालेलं सरकार आहे.
आणि त्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आपण आज इथे ठिय्या आंदोलन करत आहोत. आज माननीय राज्यपालांना आपण निवेदन देतोय, खऱ्या अर्थानं धुळे, नंदुरबार, नाशिक अशा 5 जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ओबीसीचा आरक्षणाचा विषय संपलेला नसताना देखील या शासनाने लावल्या, त्या त्वरित निवडणुका रद्द झाल्या पाहिजे. कारण ओबीसी समाजाचं गेल्या कित्येक वर्षापासूनचं आरक्षण, या राजकारणातलं आरक्षण होतं ते संतुष्ट झालेलं आहे. आणि असं असताना ह्या निवडणुका होता कामा नाही. आणि असं जर झालं तर ओबीसीच्या समाजावर खूप मोठा अन्याय होईल. त्यांच्या नेतृत्वावर ही एक मोठी गदा असेल. ते हक्काचं व्यासपीठ हे सरकार हिरवून घेतं आहे. आणि म्हणून तात्काळ त्या निवडणुका थांबल्या पाहिजे. या मागणीसाठी आपण इकडे सगळे एकत्र आलेलो आहोत. मी आपला अधिक वेळ घेणार नाही, कारण यापुढची विस्तृत भूमिका मी मांडलेली आहे. माननीय तहसीलदार साहेबकडे आपण आता आपलं निवेदन देऊ. विषयांतर होऊ नये म्हणून मी बोललो नाही साहेब. अजून पीक पेऱ्यांचा विषय आहे, त्या संदर्भात देखील आमच्या किसान मोर्चाच्या नेतृत्वात आम्ही आपल्याला निवेदन येणाऱ्या आगामी दिवसात देणार आहोत. परंतु सगळ्यांसाठी माहिती असावी म्हणून सांगतो. कारण आपण पीक पेऱ्या त्या शेतकऱ्याने त्यांच्या मोबाईलवरनं द्यावे असं म्हणतात, परंतु तिथे नेट नसतं, शेतकऱ्यांना ते जमत नाही. आणि त्यामुळे आपला शेतकरी राजा हा हवालदिल झालेला आहे. इतकं मोठं नुकसान झालं, त्या नुकसानीच्या संदर्भात आपल्या तालुक्यातील जवळजवळ 30 ते 35 गावांमध्ये शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं, खूप हानी झाली. ओझरसारख्या गावात घरावरचे पत्र लोकांचे उडून गेले, त्यांचा संसार हा रस्त्यावर आला. आणि असं असताना देखील त्यांचे मंत्री येऊन गेले, पाहणी करून गेली, परंतु मदत मात्र शून्य प्रकारची शेतकऱ्यांना दिली नाही. 25 मदत त्यांनी दिली नाही, त्याचाही निषेध या निमित्ताने आम्ही करतो. आणि आमच्या भावना शासनापर्यंत कळवा नाही तर शेतकऱ्यांसाठी येणाऱ्या दिवसात भारतीय जनता पार्टी तीव्र आंदोलन करेल. एमएससीबीवाल्यांना देखील तुम्ही सूचना करा. अनेक गावचे कनेक्शन ते काढून काढले जात आहेत. शेतकऱ्यांना हवालदिल करण्याचा प्रयत्न चालतोय. पुढच्या आगामी कालखंडात शेतकऱ्यांसाठी माननीय आमदार गिरीभाऊ महाजन यांच्या नेतृत्वात जवळपास 50,000 मोर्चा जिल्ह्यावर आपल्याला काढायचा आहे. हे या निमित्ताने आपल्या सगळ्यांना सांगतो. या बातमी इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.